नमस्कार, रेतीश मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। आज 30 मार्च 2022 या रोजी दोन शासकीय निर्णय आपल्या पगारासंदर्भात आलेले। या राज्य शासकीय आणि इतर कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणारा जो काही महागाई भत्ता आहे त्याच्या दरात 1 जुलै 2021 पासून सुधारणा करण्यात आलेली आहे। यामध्ये आपल्याला हा महागाई भत्त्याचा दर हा 28% वरून 31% वरती करण्यात आलेला आहे। या महागाई भत्त्याची जी काही रक्कम आहे ती आपल्याला मार्चच्या पगार बिलामध्ये मिळणार आहे। याचबरोबर दुसरा एक आपल्याला या ठिकाणी आजचा शासन निर्णय आहे, यामध्ये देखील आपल्याला 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी देखील आपल्याला मंजूर करण्यात आलेली। अर्थात यामध्ये हा जो काही 3 महिन्याचा कालावधी हे 11% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम आपल्याला मार्च 2022 वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे। ही रक्कम संबंधित जी काही रक्कम आहे त्या रकमेचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं किंवा त्यामध्ये आपल्याला जो काही डीए हा जो काही फरक आहे हा फरक देखील 3% आणि 11% अशा दोन्ही फरकाची रक्कम महागाई भत्त्याची कशी आपल्याला या ठिकाणी काढता येते ते आपण या ठिकाणी पाहूया। चला तर या ठिकाणी आपल्याला ही एक्सेल शीट या ठिकाणी तयार केलेलं आहे। तर या एक्सेल शीट मध्ये आपणाला जे काही तुमचे एम्प्लॉई जेवढे असतील तेवढे एम्प्लॉई तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। आता सुरुवातीला पहा, या ठिकाणी आपल्याला हा 46,100 या ठिकाणी बेसिक पे आहे एखाद्या कर्मचाऱ्याचा असं समजूया। सपोज आता या ठिकाणी 52,000 या ठिकाणी मी घेतो। हा 52,000 फक्त येलो रंगामध्ये जे काही पिवळ्या रंगामध्ये त्या ठिकाणी तुम्ही एंटर करा। एंटर हे बटन दाबल्यानंतर हे ऑटोमॅटिक सर्व कॅल्क्युलेट होतं। म्हणजे इथून जे काही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिन्याचे आहे या ठिकाणचा हा 11% एवढ्या दराने हा आपल्याला जो काही त्याचा फरक आहे तो फरक मिळणार आहे। आणि याबरोबर जुलै 2021 ते फेब्रुवारी 2022 यामध्ये आपल्याला हा जी आर प्रमाणे वाढलेला जो काही महागाई भत्ता आहे हा महागाई भत्ता 3% दर वाढवून आपल्याला तो मिळणार आहे। आणि त्याचा एकूण हा फरक देखील आपल्याला या मार्च 2022 पगार बिलासोबत मिळणार आहे। या ठिकाणी तुमची जी काही टोटल अमाऊंट येते या टोटल अमाऊंट मध्ये आपल्याला हा जो काही कॉलम आहे या कॉलम मधील ही रक्कम म्हणजेच आपल्याला फरक एवढी रक्कम आपल्याला मिळणार आहे। यामध्ये तुम्ही सहजपणे या ठिकाणी या सर्व गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। त्याचं पूर्णतः पेज सेटअप देखील तुम्हाला करून दिलेलं आहे। तुमचे जेवढे एम्प्लॉई असतील या ठिकाणी माझ्याकडे 6 एम्प्लॉई आमच्या सोबत, आता मला जर हवे असेल आणखी तर मी आहे असा या ठिकाणी ही पूर्ण सीट मी या ठिकाणी कॉपी करतो आणि या ठिकाणी खाली पेस्ट करतो। म्हणजे यानंतर मला या ठिकाणी हे 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीचं पुढे या ठिकाणी काय करता येतील ते एम्प्लॉई वाढवता येतील। ह्या दोन्ही 3% आणि 11% या डीए प्रमाणे तुम्हाला वाढ आणि जो काही डिफरन्स मिळालेला आहे फरक मिळालेला आहे थकबाकी आपली आहे हे दोन्ही तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतील। तर अशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेट करा। आणि हा हे पगार बिलामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला हे पगार बिल तयार करता येईल त्याचा देखील लाईव्ह पगार बिल तयार करताना तुम्हाला मी या ठिकाणी एक व्हिडिओ नक्की नंतर एक अपलोड करतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय कर्मा।